नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत शारा गावात. कुठे? इकडे साहेब. या ना इकडे, या ना एक जण. ती स्टिक घे इकडे, ते टॉर्च आण. नाग नाही हो, दामन आहे. ये इकडे आडवा धरायचा. हो, भ्याचं काम नाही ना. उड्या मारणार ती बाहेर. ती चिंपू लागली ती. इंडियन रॅट स्नेक धामण. उंदर खायला येतो घरात साप. उंदर खाते ते बघत आहेत काळे. भरणी काढली नाही. काय नाही करत. भिवू नको अरे, भिवू नको. धर भांडी पाडली ती ना. त्याच्यात बघ. झाला मित्रांनो सक्सेसफुल रेस्टो. लवकर त्याला याच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. कोणाचं घर होतं? राजू कुलडी. राजू कुलडी साठी. काय नाव सांगा? राजू कुलडी साठी. राजू साठे आहेत, त्यांच्या घरात निघाला होता साहेब. कुठं दिसला नेमका तुम्हाला? घरातच म्हणजे येतो. तुम्ही काय करायला गेलो तिकडे? मी हेच करायचो आपलं फराळाच करायचो. फराळाच करायला गेले दिसला साहेब. बर, आता काळजी घ्या. हे असे उंदरं खायला साहेब घरात येतात. घराला कुठं फटी ठेवायच्या नाही, दरवाजाला बऱ्याच फटी आहेत. तिथून मध्ये घुसलाय साहेब. तर थोडीशी काळजी घ्या. हे कुठं ज्या फटी बिटी आहेत त्या सगळ्या बंद करायच्या. रात्रीच्या वेळेलाही थोडंसं लक्ष ठेवायचं. हातात टॉर्च घेऊन बाहेर निघायचं. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. अंगावर पाय पडल्यावर साप 100% जाऊ. ठीक आहे, काळजी घ्या. गावातली बरीच मंडळी जमा झाली. मित्रांनो, धामण शारा गावात ना साठे यांच्या घरून रेस्क्यू केलेली. धामण साप नॉर्मली पकडल्यानंतर तोंडावर खूप जास्त अटॅक करतो. कालही पूर्ण अगदी तोंडावर उडी मारली होती तिने. नशीब बाईट केला नाही, अगदी ओठाला धक्का लागला होता तिचा. बिनविषारी असलेला साप
उंदरा खाण्यासाठी आपल्या घरात येऊन बसतो. नीट बघून घ्यायचा आपल्याला. तो पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर असतो, लांबीला खूप जास्त, तोंड निमुळतं, ही ह्या सापाची ओळख. तोंडावर काळ्या रेषा असतात. इंडियन रॅट स्नेक, धामण साप. तीन कलरमध्ये आढळते, चॉकलेटी, ब्लॅक आणि पिवळ्या. लांबीला जास्त वाढणारा, त्यामुळे भूक पण खूप जास्त आहे या सापाची. डायजेशनही खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे, त्यामुळे खूप जास्त उंदर खाते. दिल्या मित्रांनो, या सापाला सोड द्यायच्या नाही सरकारी दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.